अशी मागणी टी आर गारे यांनी केली आहे. नंदा जाधव ही आंतरराष्ट्रीय धावपटू होती. तिने सातारा जिल्ह्याचे नाव देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले होते. तिच्या नावाने सातारा येथे क्रीडा प्रबोधनीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या ठरावासह क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत शासनास 3 वर्षापूर्वी पाठवलेला आहे. त्यास मंजुरी मिळावी व तिच्या जीवनावर शालेय स्तरावर पाठ्यपुस्तकात धड्याचा समावेश करावा अशी अग्रही मागणी जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्ती उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री टी आर गारळे यांनी संभाजीनगर येथे नंदा जाधव यांचे 18व्या स्मृती दिनानिमित्त क्रीडा पुरस्काराचे वितरण आणि रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी केली. या प्रसंगी संभाजीनगर, खिंडवाडी, कोडोली, विलासनगर या परिसरातील नागरिकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट विजयराव कनसे होते. प्रतिष्ठान सचिव ज्येष्ठ क्रीडा संघटक सुरेश सादले आणि यांनी प्रस्तावित करून नंदाचा जीवन पद उघडला आणि तिने त्यावेळी केलेल्या प्रतिकूल परिस्थितीतून विविध पुरस्काराचे उल्लेख केला. या प्रसंगी राष्ट्रीय हतोडा फेक खेळाडू कुमारी स्नेहा जाधव हिला नंदा जाधव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच 50 व्यक्तींनी रक्तदान करून नंदाच्या स्मृतीला उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात आपले विचार मांडताना ऍडव्होकेट विजय कनसे यांनी प्रतिष्ठानाने आतापर्यंत राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि नंदा जाधव हिच्या नावाने सातारा येथे क्रीडा प्रबोधनी मान्यतेसाठी मी स्वतः पाठपुरावा करेन असे सांगितले. तसेच नंदा जाधव प्रमाणे स्नेहा जाधव ही साताऱ्यातील जाधव कुटुंबातील दुसरी असल्याने ती निश्चितच पुढील काळात साताऱ्याचे नाव उंचावे. जिल्हा परिषद सदस्य सौ अर्चना देशमुख यांनी नंदाच्या जीवनातील अनेक आठवणी सांगून तिच्या स्मृतीस अभिवादन केले. श्री राजेंद्र कामठे सातारा तालुका अमेच्युअर संघटनेचे अध्यक्ष यांनी नंदाच्या जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि प्रेरणा देऊन स्नेहा जाधव हिने यश संपादन करील अशा शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिने नंदाच्या नावाने मला पुरस्कार मिळाला ही बाब मला प्रेरणा देणारी असून नंदा जाधव व ललिता बाबरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझी कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन असे सांगितले. तसेच क्रीडा प्रशिक्षक दिलीप चिंचकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ऍडव्होकेट सागर जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानाचे उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य श्री आनंदराव कनसे, श्री राजेंद्र भारती, श्री राहुल गोडसे, विजय पाटील, ज्ञानदेव गोडसे, मुकुंद वेदपाटक, सतीश माने, देवेंद्र देशमुख, संतोष सोनमय, दिनेश माने, महेंद्र केजे, सौ सविता पवार, मानसी पोद्दार, सौ मालन परळकर, श्री अवसरे, श्री मोहनराव कोळ, शाहू वाके, अमित टेलर, अमित पवार यांनी यशस्वीपणे केले.